मंत्री बोलवा आता बोलवा त्याला तो देणार का सर्टिफिकेट करता लोकांना चोर आहेत लोक लोकमान्य नगर चोर आहे मनसुखाने काळा बसणार त्याला बोलवा त्या हरामखोराला जे बोलले ना त्यांना बोलवा त्याला इथे बोलवा आणि तोपर्यंत लाईट बिल बंद कर कोणी लाईट बिल घ्यायचं नाही काउंटर बंद करा तो सर्टिफिकेट देणार लोकांना आमच्या माता भगिनींना शेगा देणार कोणी दिला तुम्हाला अधिकार देणे कोणी कुठे गेली ती या मुलीला सगळं बोललं गेलं ते सोना साहब पुढे बसत ते बोलवा जाणार इकडे बोलवा इकडे तुम्ही सांगता हे लोकमान्य नगर लोक चोर आहेत लोक कीड आले मनसे बनाना काळा फसा तुला 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 तोडणार आम्ही आता तुझ्या दम आहे ना खरोखर मरतोय ना का पडाला कशाला हॉस्पिटलला ऍडमिट झालाय आणि तू कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट आम्हाला का भेटणार नाही नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। वीज बिलांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे। या ठिकाणी जी बिल भरण्यासाठी येणार होते नागरिक त्यांना जे अधिकारी आहेत ते अर्वाच्य भाषेमध्ये बोलत असल्याची घटना समोर आलेली आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी लोकमान्य नगर येथील एमएसबीच्या कार्यालयाबाहेर एमएसबीच्या कार्यालयात येऊन इथे हल्लाबोल केलेला आहे। कोण आल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि हे सगळ्यांना माहिती आहे त्यांनाही माहिती आहे त्यांनाही माहिती आहे तुमच्या साहेबांना तर तो महिला यार आणि मी पहिल्यापासून तुमच्या बलबलेना पण सांगितलेलं आहे की तुमच्या अधिकाऱ्यांना माज आलाय माज आणि तो माज आम्ही यावेळेला काढणार बोलायची हिम्मत बोलताना विचार करायचा कोण येतं बोलवा त्यांना हॉस्पिटल ऍडमिट झाला भडवा काय झालं त्याला जर आमच्या माता भगिनींना शिवाय तो आता का पळाला तो मरतोय ना इथे सगळे घाणेरडे लोक आहेत आणखी काय बोलला चोर लोक आहेत हा भडवा टाटा बिरला का लोकमान्य नगर मध्ये लोक चोर आहेत आणि लागलेली कीड आहे असं त्यांचं म्हणणं होतं फसणार आहे राष्ट्रवादीकडे जाणार अरे त्या लोकांचे बिचारे कुठे जातील मग तुमच्याबद्दल काय ना आम्ही आमच्या भावना व्यक्त करतोय या महिलेला त्यांनी सांगितलं नाही काळ कर पण बिल भर नाही पुढे कोण काळ करायचा अर्थ काय आपण आहोत लोकमान्य नगर येथील एमएसबीच्या कार्यालयात। या ठिकाणी एका अधिकाऱ्याने नागरिकांना बिल भरण्याबाबत अरेरावीची भाषा केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी धडक दिलेली आहे आणि या अधिकाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे। तुमच्या अधिकाऱ्याने हेही माहिती आहे की आता मनसेवाले इथे येणार आहेत म्हणून सगळे भानगड तो पळाला आणि हरामखोर ऍडमिट झालाय तो मंत्री चोर साला भरवा तो मरताय ना तो मरताय ना तो कुठे सावकार आहे ना मग हे म्हणावं इथे आता का नाही येत आहे तो त्याला तर तुम्ही त्याला जर सस्पेंड नाही केला त्या मीडियाच्या समोर सांगतो त्याला तोडणार आम्ही पोलीस कंप्लेंट करा आमची त्याला मारणार आमचा आरामपूरला कोणी असू दे स्टाफ मधला तो आवाज उठा अहो साहेब तुमच्या समोरच झाला असेल ना हे मी तिथे नव्हतो बसला होता इकडे बाहेर उभा आमच्या आता सोनावणे साहेब येत आहेत का मी आता फोन केलेला आहे हा असं काही बोलले नाही काय बोलले नाही येणार आहे म्हणून नाही त्याला सस्पेंड केलाच पाहिजे तो सस्पेंड जो पण होत नाही तुम्ही सगळ्या बाहेर या आपण प्लीज हे काही सर हे त्यांना महिलांना सांग त्यांना
बाहर 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 ते काउंटर पण बंद केलं का बंद केलं का ते काउंटर बंद आहे ना इथेच बसू आणि लोक भरतात ना इमानदारी महाराष्ट्र नवनिर्माण एकचा जय हो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो मंत्री आय आय मंत्री आय आय मंत्री आपण बघू शकता आपण आहोत लोकमान्य नगर येथील एमएससीबीच्या कार्यालयाबाहेर या एमएससीबी कार्यालयामध्ये जे नागरिक बिल भरायला येतात त्यांना येथील अधिकारी अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। या ठिकाणी जे अधिकारी आहेत मंत्री त्यांनी नागरिकांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलल्याचे सांगण्यात येत आहे। त्याविरोधात नक्की आज आपल्या ऑफिसला डाळ ढोकते ऑफिस बंद केलंय काय एमएससीबीचं ऑफिस आमच्या दोन माता भगिनी आहेत आमच्या या दोन ताई ताई दे या दोन ताई आहेत या पराजित दिवशी इथे बिल भरायला आल्या होत्या त्यांचं 28,000 बिल आहे तर त्या बोलल्या माझ्याकडे 28,000 बिल नाहीये 20,000 आहे मी 20,000 आता भरते आणि मी नंतर 8,000 नंतर भरते परंतु तो त्यांना बडबडला तिथे त्यांना म्हणतो हे लोकमान्यला ना कीड लागले सगळे चोर लोक इथे भरलेले आहेत ताई बंद करा चोर लोक आहेत तुम्ही मनसेकडे जाता इतर पक्षांकडे जाता यांच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे त्याला त्याच्या तोंडाला नुसतं काळं फासणार नाही या हरामखोराला तोडणार आम्ही इथे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे आलोय ही पद्धत नाहीये त्या बिचारांची तुम्ही त्यांची अवकात काढतो तो त्यांची अवकात काढणार हे कितपत योग्य आहे तुमचं तोंड काळं करा पण पैसे भरा हे चुकीच आहे ना आणि एमएससीबीने ना अधिकार दिले कुणी आणि लोकमान्य नगरची सगळी चोर आहेत लोक हा तो ठरवणार एक एमएससीबीचा अधिकारी कुणी अधिकार दिले यांना तर हा बडतर्फ झालाच पाहिजे हा सस्पेंड झालाच पाहिजे आम्ही त्यांच्या आता अधिकाऱ्यांना बोलवलंय ते जर अधिकारी आले नाही तो हॉस्पिटलला ऍडमिट आहे आम्हाला काय वेळ नाही लागणार तो आता तो जण हॉस्पिटलला 11 वाजता ऍडमिट झालाय पण त्याला शोधणार त्याला कोरोना नाही त्याला शोधणार आणि त्याला शोधून त्याला तोडणार मग आमच्यावर केस झाली तरी चालेल पण त्याला तोडणार आम्ही इथे स्थानिक जे आहेत मनसेचे पदाधिकारी काय विषय आता मोरेशाट पण आले तुम्ही सगळे स्थानिक आहात आणि अनेक दिवस तुम्ही बाजू आपण कारण पुष्कळजी विचारे असेल सर्वजण इथे आंदोलन करतात एमएससीबीच्या बिलांसंदर्भात देखील काय नक्की मागणी गेली महिना ते दीड महिना अनेक महिलांच्या आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेमध्ये तक्रारी येत आहेत की अतिशय उद्धट बोलणं आमचे बिल फेकून देणं आमचे काही प्रॉब्लेम्स ऐकून न घेणं असं वारंवार तक्रारी येऊन त्यांना समज देऊन सुद्धा हे विजय मंत्री साहेब काही ऐकत नव्हते शेवटी आम्हाला आज आंदोलनाचा तोडगा काढावा लागलेला आहे त्यानुसार आम्ही त्यांच्या हेड ऑफिसला पत्र देऊन सूचना दिलेली आहे की त्यांना त्वरित निलंबन करावं इथून नाहीतर आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही तुम्ही पण या ताई काय झालंय नक्की ऍक्च्युली आम्ही काल लाईट बिल भरायला आलो होतो पहिले माझी मम्मी आणि पप्पा दोघं आलेले 28,000 लाईट बिल होतं तर त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्ही 20,000 आता भरतो आणि राहिलेले 8,000 आम्ही थोड्या दिवसात भरतो ते बोलले की असं अजिबात चालणार नाहीये की तुम्ही लोकमान्य नगरमध्ये लोक खूप घाणेरडी आहात परेला नगरला कीड लागलेली आहे इथे सगळी चोर लोक राहतात म्हणजे यांना खूप काही काही बोलले त्याच्यानंतर मग मम्मीने मला कॉल केला तर मी येऊन अगेन त्यांना विचारलं की तुमची ही पद्धत नाहीये तुम्ही ठरवू नाही शकत कुठला माणूस घाणेरडा आहे आणि काय आहे तर तुम्ही असं कसं म्हणजे हा बोललो बरं ना पूर्ण लाईट बिल त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली त्याच्यावर मी म्हटलं की अहो आम्ही काही गव्हर्नमेंट एम्प्लॉय नाही आहे आम्हाला पेमेंट यायला पण आम्ही भरायला रेडी आहोत ना तुम्ही असं का बोलले बोलतो हो बोललो मी मग भरायचा होता तुम्ही लाईट बिल घाणेरडी लोक आहात हा मनसेच्या तोंडाला काळं फासायला पाहिजे तुमच्या जनतेच्या तोंडाला काळं फासायला पाहिजे तुम्ही हे लोकमान्य नगरमध्ये लोकच अशी आहात सगळे आणि ते अत्यंत भांडून गेल्यानंतर मला जाताना सुद्धा माझ्याशी त्यांनी इथे वाद घातला आणि बोलले की 8,000 जर नाही भरलेस तर हा 30 तारखेपर्यंत मी तुझा मीटर काढून नेईन तुला कोणाकडे जायचं तिकडेच मी कोणाचं ऐकणार मुरशेद गेल्या पुष्कळ
अधिवेशन सुरू होतं पहिल्या दिवशी घोषणा झाली की कोणाची वीज बिल कापणार नाहीये लाईट कापणार नाही पण ज्या दिवशी अधिवेशन संपलं त्या दिवशी घोषणा आली की परत मीटर कापायला सुरुवात झाली ज्यांनी लाईट बिल भरलेलं नाही काय प्रतिक्रिया कारण तुम्हाला माहिती आहे हे राजकारण आहे हे राजकारण आहे हे राजकारण असल्यामुळे आता अधिवेशनात आवाज उठवला जात होता बीजेपीच्या माध्यमातून आपले देवेंद्र फडणवीस साहेब तर कुठेतरी शांत झाला पाहिजे तू मारल्यासारखा कर मी रडल्यासारखा ना असाच हा प्रकार आहे यांनी त्यांनी घोषणा केली अधिवेशन संपलं परत एरे माझ्या मागल्या हे गरिबांचं सरकार आहे ना का नाही मुख्यमंत्री साहेब याच्यावर बोलत आहेत आम जनता सगळी याच्यात होरपळते कोविडमध्ये सगळे लोक त्रस्त आहेत का मुख्यमंत्री साहेब याच्यावर बोलत नाहीयेत आज हा हे झाला हा प्रकार असा झाला बघूया काय सरकारने करते याच्यावर कायदा का आपला काय त्याच्यावर तोडगा काढते किंवा त्याच्यावर काय त्याला कारून टाकते काय त्याच्यासाठी करते बघू म्हणजे तर लढणार काय करणार आम्हाला तुम्ही आमच्यावर केसेस टाकणार आम्ही तयार आहे या अशा नागरिक आमच्या या माता भगिनीवर कोण बोलला आम्ही सुरुवातीपासून बोललो जर मीटरला हात लावाल तर याद राखा त्याप्रमाणे आमच्या माझे सहकारी हे सर्व पुष्करण त्यांची सर्व टीम जिथे जिथे प्रॉब्लेम होते तिथे ते उभे राहत होते आताही सगळे पोरं ज्या वेळेला हे लोक आले यांच्याकडे आले आम्ही सगळे इथे आलोय तो जर बोलतो ना 30 तारखेला त्यांनी येऊन दाखवावं 30 तारखेला ती वायर कापायला मग ते आहेत आणि आम्ही आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बडतर्फ करा बडतर्फ करा मंत्रीला बडतर्फ करा बडतर्फ करा बडतर्फ करा मंत्रीला बडतर्फ करा बडतर्फ करा मंत्रीला बडतर्फ करा गेलाच पाहिजे गेलाच पाहिजे मंत्री हा गेलाच पाहिजे गेलाच पाहिजे गेलाच पाहिजे मंत्री हा गेलाच पाहिजे गेलाच पाहिजे गेलाच पाहिजे मंत्री हा गेलाच पाहिजे बडतर्फ करा बडतर्फ करा मंत्रीला बडतर्फ करा बडतर्फ करा बडतर्फ करा मंत्रीला बडतर्फ करा अरे मंत्री हाय हाय मंत्री हाय हाय चोर मंत्री हाय हाय हरामखोर मंत्री हाय हाय अरे भडवा मंत्री हाय हाय अरे भडवा मंत्री हाय हाय अरे एमएसपीचा मंत्री हाय हाय मंत्री मंत्री हाय हाय बडतर्फ करा बडतर्फ करा मंत्रीला बडतर्फ करा चोराचं नाव काय रे पहिलं विजय मंत्री हाय हाय विजय मंत्री हाय हाय हरामखोर विजय मंत्री हाय हाय हरामखोर